शरद पवार या सगळ्या संदर्भातला निर्णय आजच घेणार आहेत असं कळतंय. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत सूत्रांनी पोहोचवली आहे. शरद पवार ते राजीनामा मागे घेणार की नाही याबाबतचा जो निर्णय आहे तो आजच घेणार आहेत. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. गणेश, काय या सगळ्या संदर्भातले नेमके अपडेट्स आहेत? आजच शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील असं कळतंय. नक्कीच, गेल्या दोन दिवसापासून जे महत्त्वाचे नेते आहेत ते शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतरून स्वतः शरद पवार देखील वायबी चौरमध्ये अनेक नेत्यांशी भेट देखील झाली होती, कार्यकर्त्यांची भेट झाली होती. त्यानंतरून शरद पवारांचं एक वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं होतं की जी समिती निर्णय घेईल तो त्या समितीचा निर्णयावर मी विचार करेल. आणि ह्या समितीने आज महत्त्वाची बैठक पार आहे ती राष्ट्रवादी भवनामध्ये पार पडली. आणि त्याच्यानंतरून ज्या बैठकीतला जो आदेश होता तो अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. आदेश जो घेऊन आहे ते शरद पवारांकडे सगळे नेते आहेत ते पोचले होते. आणि या नेत्यांनी शरद पवारांकडे बैठकीतला जो ठराव झालेला आहे तो ठरावाची माहिती आहे ती पोचवण्यात आलेली आहे. आणि या ठरावाच्या माहितीनंतरून आता शरद पवार जो निर्णय आहे तो आजच घेण्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार नेमकं आज कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी गणेश, आणि या सगळ्या निर्णयाकडे शरद पवार नेमकं काय म्हणतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. कारण फक्त राज्यातलं नाही देशातलं राजकारण सुद्धा शरद पवार यांच्या निर्णयामुळे ढवळलं गेलं होतं. तेव्हा नेमकं शरद पवार आज याबाबत काय निर्णय घेत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे